नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मराठी चॅनलची सुरुवात 2016 साली झाली, त्यापूर्वी इंग्लिश चॅनलची झाली होती 2009 ला. पण 2016 पासून ते आत्तापर्यंत मला लक्षात आलं की मी अजून पोह्यांची रेसिपीज पोस्ट केलेली नाही आहे. आणि पोहे हा असा पदार्थ ना, म्हणजे पोहे हा एक इमोशन आहे असं म्हणू शकतो प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसासाठी. तर हे पोहे जरा इकडे तिकडे झालं की गणतात किंवा फसतात. तर अचूक पद्धतीने पोहे कसे बनवायचे हे आपण आज बघणार आहोत. 3 इम्पॉर्टंट स्टेप्स यामध्ये आपण बघणार आहोत परफेक्ट पोहे बनवण्यासाठी. सगळ्यात आधी मधुराज रेसिपीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. पोहे कसे भिजतात याच्यावर, म्हणजे सुरुवातच इथून होते की तुमचे पोहे कसे बनणार आहे हे तुमचे पोहे कसे भिजतात यावर अवलंबून आहे. सो इथे मी घेतलेले आहेत 2 कप पोहे. हे जाड पोहे मी घेतलेले आहेत. हे पोहे ना चाळून घ्यायचे असे, त्यातला जो चुरा असतो किंवा चुरी असते ही अशी निघाली पाहिजे. आणि यामध्ये जर काही छोटे छोटे मग किडे वगैरे असतील ना ते पण निघून जातात, किंवा माती असेल, खडे असतील, त्यामुळे पोहे चाळून घेणं गरजेचं आहे. पोहे चाळून झाले, त्यातला चुरा काढून झाला की पाणी घालायचं. आणि शक्यतो ना भांड्यामध्ये नाही, चाळणीमध्येच पोहे भिजवायचे, म्हणजे ते ओव्हरसोक होत नाहीत. कमीत कमी 3 ते 4 वेळा पाणी घालून ना हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे. सो पोहे शक्यतो ना चाळणीमध्येच धुवून घ्यायचे, म्हणजे काय होतं त्यामध्ये पाण्याचा अंश राहत नाही, तो पूर्ण निघून जातो. पोहे छान असे धुवून झाले की हे असेच कधीच नाही सोडायचं, यावर झाकण ठेवायचं. आणि आपला कांदा परतून होतो आहे तोवर हे झाकण ठेवूनच ठेवायचं. यामुळे काय होतं ना पोहे छान फुलतात, म्हणजे डायरेक्ट मोकळ्या हवेशी संपर्क येत नाही, त्यामुळे पोहे फुलायला छान मदत होते. आणि नेहमीप्रमाणेच कुठल्याही पदार्थाला फोडणी खमंग बसली की त्या पदार्थाची चवही छान येते. आता इथे तेल गरम केलेलं आहे. बरेच जण काय करतात की शेंगदाणे तळून कांद्यामध्येच मिक्स करतात, पण त्यामुळे काय होतो ना जो क्रंच आहे शेंगदाण्याचा किंवा जी चव आहे ते निघून जाते. त्यामुळे मी शक्यतो काय करते, शेंगदाणे तळून बाजूला काढून घेते आणि मग फोडणी घालते. शेंगदाणे मस्त खरपूस तळून झालेले आहेत. आता हे आपण काढूयात एका बाउलमध्ये. आणि आता त्याच तेलामध्ये आपण घालतो आहे फोडणी. सगळ्यात आधी मोहरी. मोहरी मस्त तडतडली पाहिजे. त्यानंतर जिरं, हिंग, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा. सो कांदे पोहे बनवतो त्यामुळे कांदा हलकासा जास्त हवा. आणि यामध्ये घालूयात बारीक चिरलेली मिरची. मिरची फोडणीमध्ये नाही घालत, नाहीतर काय होतो ना त्या मिरचीचा खूप ठसका उडतो. त्यामुळे कांदा घातल्यावर आपण यामध्ये घालूयात मिरची. आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत या आपण हा कांदा परतून घेतो. मोहरी छान तडतडली म्हणजे मग ती कच्ची नाही राहत आणि पोहे खाताना दाताखाली नाही येत. त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे कांदा जेव्हा आपण पोह्यांसाठी किंवा उपमा बनवताना परततो तेव्हा तो आहे ना छान असा हलकासा परतून घ्यायचा. कारण जर कांदा कच्चा राहिला तर तो खाताना पोहे किंवा उपमा दाताखाली टसटच लागतो. ओव्हरकुक नाही झाला पाहिजे, ऑफकोर्स म्हणजे तांबूस नाही करायचा, पण हलका असा मऊसूद झाला पाहिजे, छान असा सॉफ्ट झाला पाहिजे. आणि हळद ही जवळपास आता चौथी टीप आहे. हळद बरेच जण काय करतात ना फोडणीमध्येच घालतात, पण त्यामुळे काय होतं एकतर ती करपते हळद तुमचा कांदा वगैरे परतेपर्यंत, हळदीचा मस्त सुवास येतो आहे. त्यामुळे हळद आहे ना आधी नाही टाकायची, कांदा परतत आला की मग हळद घालायची. आणि ही हलकीशी मिक्स करून घ्यायची, म्हणजे ती शिस्ती पण रंगही सुरेख येतो, चवही छान उतरते या पद्धतीने हळद टाकली तर. आणि पोह्यांचा रंग छान येतो. पोह्यांवर पोहे भिजवल्यावर काही जण त्यावर हळद टाकतात, तसंही नका करू. हळदीचा जो स्वाद आहे ना तो स्वाद तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही ती हलकीशी परतता, पण खूप पण परतली नाही पाहिजे, खूप परतले तर ती कडवट होते. आता यामध्ये घालूयात हे भिजवलेले पोहे. सो वरकरणी जरी हे खूप छोट्या छोट्या गोष्टी वाटल्या तरी स्वयंपाक हे शास्त्र आहे, कला आहे, त्यामुळे ना या छोट्या छोट्या गोष्टींनीही पदार्थांची चव बदलत असते. आता हे पोहे या चाळणीतच होते. आता हे हलकेसे हाताने मोकळे करून घेऊयात आणि यामध्ये घालूयात. चवीपुरतं मीठ घालूयात आता आणि अर्थातच साखर. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि हलक्या हाताने करायचं. असं 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 करत पोहे कधीच नाही मिक्स करायचे, शक्यतो असे खालनं वर मिक्स करायचे, म्हणजे ते पोहे तुटत नाहीत आणि त्याला छान कोटिंगही येते. तर हलक्या हाताने हे पोहे असे मिक्स करून घेतले की यावर आहे ना झाकण ठेवायचं. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, अगदी मंदाचर
कमीत कमी 7 ते 8 मिनिटं हे पोहे छान वाफवून घ्यायचे, खरड लागले नाही पाहिजे, त्यामुळे मंद आचेवर 7 ते 8 मिनिट म्हणजे पोहे छान फुलतात, फुलून येतात आणि वाफवलेल्या अशा पोह्यांची चव, गरमागरम मऊलुसलुशीत पोह्यांची चव भन्नाट लागते. चला तर मग इथे मी हे पोहे मंद आचेवर बरोबर 7 ते 8 मिनिटं वाफवून घेतलेले आहेत, आता चेक करूयात. वा, तुम्ही बघू शकाल भन्नाट दिसतात, छान पोहे असे फुलून आलेले आहेत आणि वाफवून बघा तुम्ही क्या पाहते. आता यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे मिक्स करून घेऊयात. आणि पोहे कुठेही खाली कढईला किंवा पॅनला अजिबात चिकटलेले नाहीत, पण छान वाफवले पण गेलेले आहेत. सो असं हे असे मऊसूत वाफेवरचे पोहे भन्नाट लागतात. कसे खायचे असे हे मस्त गरमागरम वाफ आलेले पोहे, त्यावर हलकीशी कोथिंबीर भुरभरायची, हलकीशी शेव भुरभरायची, मस्त असे खरपूस तळलेले शेंगदाणे घालायचे, जोडीला लिंबाची फोड तर हवीच, आणि मस्त याचा गरमागरम आस्वाद घ्यायचा अशा पोह्यांचा. खिडकी असेल, बाल्कनी असेल, तिथे निवांत बसावं, अजिबात टी व्ही फोन हे सगळं बाजूला ठेवावं आणि एके ठिकाणी लक्ष केंद्रित करून मस्त गरमागरम वाफवलेल्या पोह्यांचा आस्वाद घ्यावा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.